नमस्कार, मी प्रियांका आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. तर आज आम्ही आलो आहोत वॉशिंग्टन स्टेट येथील बेल्यू स्क्वेअर मॉल येथे. आणि इथं ख्रिसमसचं डेकोरेशन कसं केलं आहे तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याचसोबत 25 डिसेंबर हा अमेरिकेत, त्याचसोबत संपूर्ण जगभरामध्ये येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस मानला जातो. आणि तो खूप मोठ्या उत्सवामध्ये नाताळचा सण म्हणजेच ख्रिसमस म्हणून सेलिब्रेट केला जातो. तर इथल्या मॉलमध्ये ख्रिसमसचं कसं डेकोरेशन केलं आहे, त्याचसोबत आम्ही ख्रिसमस कसा सेलिब्रेट केला, तर ह्या सर्व गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. साधारणतः 1-1.5 महिना अगोदरपासूनच ख्रिसमसची तयारी चालू झालेली असते. बाजारपेठांमध्ये ख्रिसमस रिलेटेड डेकोरेशन, सँटाक्लॉजचे स्टॅच्यू, त्याचसोबत ख्रिसमस ट्रीचे ऑर्नामेंट्स आणि वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्ट्स आलेले असतात. कारण की ख्रिसमसमध्ये कुटुंबियांना, फ्रेंड्स, रिलेटिव्ज यांना गिफ्ट्स दिले जातात. आणि माझ्या पाठीमागे हे ख्रिसमस ट्री आहे ते किती सुंदर आहे पहा. सेंट निकोलस यांच्या नावावरून सँटाक्लॉज हे काल्पनिक पात्र तयार झालं. तर सेंट निकोलस हे गरिबांना मदत करायचे, त्यामुळे सँटाक्लॉज हे काल्पनिक पात्र हे रेंडियरच्या गाडीमधून येतात, जे परफाय प्रदेशामधून आलेले असतात. आणि हे जे रेड नोजवालं रेंडियर आहे तर त्याला रुडॉल्फ असं म्हणतात. आणि बाकीच्या 8 रेंडियरचीही वेगवेगळी 8 नावं आहेत. तर ते ह्या गाडीमधून येतात आणि ते चिमणीमधून घरामध्ये उतरतात आणि ख्रिसमस ट्रीच्या खालती गिफ्ट्स ठेवतात, असा लहान मुलांचा समज आहे. पण हे गिफ्ट्स त्यांच्या आईवडिलांनीच ठेवलेले असतात. आणि ह्या मॉलमध्ये हे एक फोटोबूथ आहे, तर इथं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागत आहे. आणि आपण सँटासोबत फोटोज काढू शकतो. तर अमेरिकन फॅमिली मस्त तयार होऊन दरवर्षी सँटासोबत फोटो काढण्याची एक प्रथा आहे. तर तुम्ही पाहू शकता की इथं सँटा बसलेला आहे आणि त्यांच्यासोबत फोटो काढण्यामध्ये सर्वजण व्यस्त आहेत. आपण जसं दिवाळीला पणती, आकाशदिवा लावतो, त्याचप्रमाणे ख्रिसमसला इथं ख्रिसमस रिलेटेड डेकोरेशन केलेलं असतं. घरांना लाईटिंग केलेलं असतं, ख्रिसमस ट्री डेकोरेट केलेले असतात. आता तुम्ही हेच पाहू शकता की इथल्या झाडांना देखील लाईटिंग केलेलं आहे. खूप छान दिसत आहे. आम्ही देखील घरामध्ये ह्यावर्षी ख्रिसमस ट्री आणला आहे आणि ध्रुवने सँटासाठी कुकीज आणि मिल्क ठेवलं आहे. कारण की ख्रिसमस इवला सँटा येणार आणि तो ध्रुवला ख्रिसमस ट्रीखाली गिफ्ट्स ठेवून जाणार असं त्याला वाटत आहे. तर ध्रुव सकाळी उठण्या अगोदरच आम्ही ते कुकी आणि मिल्क फिनिश केलं आणि ख्रिसमस ट्रीखाली गिफ्ट्स ठेवले आहेत. ख्रिसमस दिवशी सकाळी उठल्यानंतर ध्रुवला हवं होतं ते गिफ्ट मिळाल्यामुळे तो मात्र खूप खुश आहे. आता आम्ही जिंजर ब्रेड हाऊस बनवत आहोत. तर त्यासाठी आम्ही हे असं किट आणलं आहे. तर त्याच्यामध्ये जिंजर ब्रेड पॅनेल, कँडीज, आयसिंग असं सर्व काही आहे. आम्हाला फक्त ते असेंबल करून फिक्स करायचं आहे. तर आम्ही हे असं जिंजर ब्रेड हाऊस बनवलं आहे. तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. ध्रुवने स्कूलमध्ये काही ऑर्नामेंट आणि हे ख्रिसमस ट्री बनवलं आहे. आणि आमच्याकडे 2 दिवस ख्रिसमस पार्टी होती, तर त्याचे हे काही पिक्चर्स. आम्ही सर्वांनी एकमेकांसाठी गिफ्ट्स आणले आहेत. तर हे ओळखायचं की ते गिफ्ट्स काय आहे आणि गिफ्ट्स काय आहे हे ओळखल्यानंतर ते कोणासाठी आहे हे देखील ओळखायचा गेम चालू आहे. अब मैं बताऊं,
नहीं पहले तू बता, गेस कर रहा है किस का है? ये तो बहुत इजी है, वंस जस्ट टू ये जो चीज ऐसे रोटेट होती है आपका छोटा सा होता है आपको जब वो फिशिंग रॉड जो ओके फिशिंग रॉड हां अब तू बता किसका है? मेरा गेस तो हो गया, मुझे पता ये है ध्रुव का। नहीं ये बिस्बित का है। नहीं यार ध्रुव का है, ध्रुव का है। ओके इट्स ध्रुव। हैप्पी बर्थडे। I think mama. अमन क्या बात है, ये लो भाई आपका गिफ्ट। थैंक यू। अब आ जाओ नेक्स्ट पे। ये डेकोरेटिव को कुछ तो आपके टर्न। वेट दिखाओ। हाँ लाइट वेट कब है? लगाओ कफी लग रहा है मुझे। हाँ डन। अब खोलो। कप है। हाँ कप नहीं है। अच्छा ब्लूटूथ वायरलेस की स्पीकर। ये क्या है? दो। गुड। डेकोर आइटम में क्या? मेरे ख्याल से वो लावा वाला ही लग रहा है मुझे। वो एक होता है ना लावा लैंप की तरह। ओके मैं कहता हूँ कोई गेम है। गेम ओके गेम मुझे लैंप ही लग रहा है। किसके पास है सबसे ज्यादा? हितेश भैया। अच्छा नहीं पापा। वॉच किसके पास ज्यादा है? पापा नहीं मुझे। हितेश नहीं नहीं किसका? हितेश भैया। हितेश हितेश क्या बात है, सही है। ये गिफ्ट ऐसे कैसे आ रहे हैं? मतलब नेक्स्ट पर्सन दे रहे हैं। बताओ इट्स सेम लाइक दैट। नो नो आई डोंट थिंक सो। नहीं वो नहीं लग रहा। ये है ये मतलब पहले वाला मैंने मॉडल है। ये मॉडल हो सकता है कांच का मतलब ग्लास का कुछ ग्लास का। ये आई थिंक सम काइंड ऑफ ये और ये पापा का है। तर आम्ही एकमेकांसाठी घेतलेले गिफ्ट सर्वांना खूप आवडले। हाँ
आज आम्ही पॉटलक करणार आहोत। तर प्रीतीने तंदूरी चिकन केलं आहे, रुपाली व्हेज पुलाव आणि रायता करत आहे आणि मी ही चिकन बिर्याणी बनवत आहे। तर त्याची ही क्विक रेसिपी। तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। थँक्स फॉर वॉचिंग।